पुस्तकी ज्ञानाचा वापर शेतात केल्यास त्यातून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधता येतो हे पाथरे गावातल्या एका कॉलेज तरुणाने दाखवून दिले. तो कृषी तंत्रज्ञान कॉलेजात शिक्षण घेतोय. त्याला मत्स्यशेतीविषयी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यानं आपल्या शेततळ्यात मत्स्यशेती सुरू केली आणि 9 महिन्यात त्याला 75,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. पाथरे गावातील ही मत्स्यशेती संगमनेर पंचकृषीतल्या शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र बनली आहे. स्वप्नील दवंगे या तरुणानं आपल्या 1 एकर शेततळ्यात ही मत्स्यशेती सुरू केली आहे. रोहू, कटला, कोंबडा या माशांची पैदास इथं केली जाते. स्वप्निल हा संगमनेरच्या कृषी तंत्र निकेतनमध्ये शिक्षण घेत असून अभ्यासक्रमातून त्याला मत्स्यशेतीची प्रेरणा मिळाली. एकंदरीत आमच्या शाळेत अभ्यासक्रमानुसार शेती मत्स्यशेतीच्या उत्पादनाबद्दल माहिती होती मला थोड्या प्रमाणात, पण शाळेतल्या नियमित याच्यानुसार मला माहिती मिळाली बा आपल्या यापासून आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून एक आपल्याला एक उद्योग जमू शकतो, त्यामुळे ते मी मत्स्यपालन शेततळ्यात केलेले. 9 महिन्यांपूर्वी स्वप्निलनं राहुरी इथून 50 मत्स्यबीज आणून त्यांच्या पालनाला सुरुवात केली. मका, शेंगदाणा पेंड आणि गव्हाचा भरडा यांचं मिश्रण करून हे खाद्य माशांना दिलं जातं. आज प्रत्येक माशाचं वजन 2 ते 3 किलो इतकं झालंय. बाजारात या माशांना 90 ते 100 रुपये किलोचा दर मिळत असून या माशांच्या विक्रीतून स्वप्निलला 75,000 रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. मी राहू, कटला, कोंबडा, सायप्रिनिस या 4 जातीचे मासे आणले होते. त्यात मला आणण्यापर्यंत 18,000 रुपये खर्च आला. त्यानंतर माझा खाद्याचं धरून 5 ते 6,000 रुपये माझा खर्च झाला. आजपर्यंत मला 23,000 रुपये त्यातून खर्च झालेला आहे. आणि त्यानंतर मला मी 9 महिन्याचे 8 ते 9 महिने मासे तळ ठेवलेले आणि मी नियमित त्यांना आपला मकाचा भरडा असेल, गव्हाचं पीठ व शेंगदाणा पेंड यांचं नियमित मिश्रण करून 2 ते 3 दिवस मिळतील त्यात आपले हे करतो मी त्यांना खाद्य देत. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर पाथरे हे गाव आहे. स्वप्नीलकडे 10 एकर शेती आहे. त्यातील 3 एकरावर डाळिंब तर बाकीच्या क्षेत्रावर सोयाबीन आणि कांद्याची लागवड झाली आहे. या पिकासाठी त्यांनी 1 एकरवर शेततळ बांधलंय. याच शेततळ्यात स्वप्नीलनंही मत्स्यशेती सुरू केली आहे. ती शेतीला पूरक ठरली आहे. तसंच त्यातून उत्पन्नाचा शाश्वत स्रोतही तयार झालाय. शेततळ्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी असा प्रयोग करण्याची आज आवश्यकता आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.